राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासामधून बसून जो कारभार करायला पाहिजे तो न करता मातोश्रीवर बसून राज्याचा कारभार हाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे असं झालं उलटावरून शेळी हाकण्याचा प्रयत्न. मी सांगितलं की पूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण ते लोकाभिमुख होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासामधून बसून जो कारभार करायला पाहिजे तो न करता मातोश्रीवर बसून राज्याचा कारभार हाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे असं झालं उलटावरून शेळी हाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे विकासाची अनेक कामं पेंडिंग होती. विकासाचे कार्यक्रम गतिमान नव्हते. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मात्र राज्यातील सर्वांगीण विकासासाठी एक गतिमान सरकार आणि सरकार जे काही करते आहे ज्या काही योजना जनतेच्या कल्याणासाठी राबवते आहेत शेतकरी असतील शेतमजूर असतील दलित असतील आदिवासी असतील औद्योगिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कल्याणकारी योजना कशा राबवता येतील आणि सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात कसा आणता येईल हा सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या सोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आमचा पक्ष आधी होता आघाडीमध्ये होता. महाविकास आघाडी सरकार व्हावं यासाठी आम्ही जे मित्र पक्ष आमच्यासारखे होते जसं आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल अबू आझमीचा समाजवादी पक्ष असेल राजू शेट्टीची स्वाभिमान शेतकरी संघटना असेल कपिल पाटील त्यांची शिक्षकांची संघटना आहे तो पक्ष असेल आम्ही सर्वांनी मिळून कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी करून सरकार बनवावं असा आग्रह धरला आणि सुदैवाने शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या तीन पक्षाचं आघाडीचं सरकार निर्माण झालं. आम्हाला मग आनंद झाला. सरकारमध्ये जरी मित्रपक्ष म्हणून आम्ही नव्हतो पण मित्रपक्ष म्हणून आम्ही एक सूचना केली होती की आघाडीमध्ये सरकार तीन पक्ष आहेत. आम्ही सरकारमध्ये नसलो तरी राज्यस्तरावरची एक समन्वय समिती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्षाची एक समन्वय समिती राज्यापुरती आपण निर्माण करावी जेणेकरून राज्यामध्ये जे काही म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये देखील आमचा सहभाग सत्य नसलो सरकार नसलो तरी निर्णय प्रक्रियेत आमचा सहभाग असला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादीला काँग्रेसला आणि शिवसेनेला आम्ही सांगितली. 2.5 वर्ष झाले पण कोणत्याही प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला नाही. ही उपेक्षा ज्याला आपण म्हणतो सत्तेमध्ये वाटा मिळाला नाही याबद्दल वाईट नाही वाटत आम्हाला पण राज्याच्या विकासासाठी जे काही शासन निर्णय घेत त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण कमीत कमी सहभागी तर करून घ्या ही जी आमची भूमिका याला देखील वाटाच्या क्षेत्रात लावल्या ही उपेक्षा जी होती ही उपेक्षा सातत्याने जाणवल्यामुळे आमच्या पक्षाने आमच्या पक्षाच्या उच्च अधिकार समिती आणि कोर कमिटी जी आहे त्यांनी बैठकीत निर्णय घेतला की यापुढे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आपण कोणत्याही परिस्थितीत आघाडी करायची नाही नवीन राजकीय मित्र शोधावा अशी भूमिका आमच्या पक्षाने घेतली उच्चाधिकार समितीने घेतली आणि अशा वातावरणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जी शिवसेना निर्माण झाली
त्या शिवसेनेसोबत एकनाथजी शिंदेसोबत आघाडी करण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं मोठं स्वागत केलं. 4 जानेवारीला आमची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये झाली आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना